अक्कलकोट तालुक्यातील कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक संघटनेच्या वतीने नूतन गट शिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे यांचा सत्कार करण्यात आला. नूतन गट शिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे यांच्या या सत्कार समारंभाला संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष घोडके, सचिन राठोड, ज्योती वग्गाले, सुधाकर पाटील, नितीन वाघमोडे, के जी पाटील, मल्लिकार्जुन जमादार, आमसिद्ध पाटील, सोनाली कांबळे, बिराजदार आदींची उपस्थिती होती. यावेळी नूतन गट शिक्षणाधिकारी राजशेखर नागणसुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळेमध्ये जे वरचे वर्ग आहेत त्या ठिकाणी कला कार्यक्रम क्रीडा ह्या तिन्ही विषयासाठी महत्त्वाचे जे विषय आहेत त्या विषयाकडं जे दुर्लक्ष होत आहे ते होऊ नये आणि तिन्ही विषयासाठी जे अतिनिरीक्षक म्हणून जे नियुक्ती केलेल्या आहेत त्या सर्व शिक्षकांना मानधन किंवा वेतनाच्या स्वरूपात जे काही मागणी असेल ते शासन स्तरावर निश्चितच मागण्या मान्य व्हावं आणि विद्यार्थ्यांना जे कला असो क्रीडा असो किंवा कार्यानुभव असो हे विषय जेणेकरून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे विषय आहेत. तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मोफत काही ठिकाणी तुम्ही काम करत आहात. निश्चितच तालुक्यातील जेवढे अतिथी निरीक्षक आहेत त्या अतिथी निरीक्षक कोणतेही प्रश्न असू द्या, तालुका स्तरावरचे प्रश्न असू द्या किंवा जिल्हा स्तरावरचे प्रश्न असू द्या, आपण कधीही या गटशिक्षणाधिकारी कार्याशी आपण संपर्क साधा. अक्कलकोट तालुका कला क्रीडा कार्यानुभव अतिथी निदेशक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संतोष घोडके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. अक्कलकोट तालुक्याची मीटिंग घेण्यात आली. या मीटिंगच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक गट शिक्षणाधिकारी नेहमीच कला क्रीडा कार्यानुभवाविषयी प्रेम असणारे, विद्यार्थ्यांना कलागुण क्रीडागुण कसा मिळावा यासाठी प्रयत्न करणारे असे मान्य गट शिक्षणाधिकारी यांचा सत्कार करावा आणि त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा द्यावा आणि आमच्या महाराष्ट्रातील व आपल्या अक्कलकोट तालुक्यातील कला क्रीडा कार्यानुभवाचे प्रश्न वेळोवेळी त्यांनी जे निर्माण झालेले प्रश्न असतील ते सोडवावे यासाठी आम्ही त्यांना साकडी घातले व त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं त्यांच्या कार्यालयात हजर आहोत आणि सर्व आमचे कला क्रीडा कार्यानुभव निदेशकांना वेळोवेळी ते मार्गदर्शन करतील, त्यांचे प्रश्न मिटवतील अशी मी त्यांच्याकडनं आशा व्यक्त करतो.